नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या युट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत आहे इथं दहावीचं आणि बारावीचं वेळापत्रक येणार तरी कधी या संदर्भातले प्रश्न माझ्या चा युट्यूब चॅनलवरती किंवा आपल्या युट्यूब चॅनलवरती वारंवार विचारले जातात प्रत्येक व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये या प्रकारचे प्रश्न विचारले गेलेले आहेत त्यामुळे ही व्हिडिओ बनवावी लागली मागच्या आठवड्यामध्ये बऱ्याच वृत्तपत्रांमध्ये बातम्या झळकत होत्या की या आठवड्याच्या एंडिंगपर्यंत या प्रकारे वेळापत्रक जाहीर होऊ शकतो होण्याच्या शक्यता ज्या आहेत त्या वर्तवल्या होत्या कारण बोर्डानं आपलं वेळापत्रक तयार केलं दहावीची परीक्षा कधीपासून सुरू होतील कुठला पेपर कधी असेल त्याचप्रमाणे बारावीचं वेळापत्रक सुद्धा तयार होतं फक्त ते वेळापत्रक मान्यतेसाठी शिक्षण विभागाकडे पाठवलं होतं परंतु शिक्षण विभागानं त्यावरती अजून कुठल्याही प्रकारचे निर्णय दिल्याची माहिती आपल्यापर्यंत पोहोचली नाहीये तर त्या अनुषंगाने ही आजची जी व्हिडिओ आहे की आपल्या सर्वांसाठी आहे चर्चा करूयात आपण की बाबा नेमकं कधी प्र पर्यंत यत्ता दहावी आणि बारावीचं वेळापत्रक येऊ शकतं मित्रांनो कारण सांगितलं होतं की मागच्या वेळेसच बोर्डानं ज्यावेळेस हा सगळा वेळापत्रकाचा जो काही प्रस्ताव असेल तो शिक्षण विभागाकडे मांडला होता आणि शिक्षण विभाग एका आठवड्याभरामध्ये काही सूचना देतील आणि त्या दिल्यानंतर आम्ही बोर्डाच्या अधिकृत वेबसाईटवरती संकेतस्थळावरती ते वेळापत्रक जे आहे ते अपलोड करू आणि सर्वांना ते वेळापत्रक लवकरात लवकर कळेल अशी माहिती दिली होती परंतु एक आठवडा उलटून गेला त्या बातमीला तो प्रस्ताव जो आहे तो एक आठवड्यापूर्वी दिला होता परंतु त्यावर अजून कुठल्याही प्रकारचा निर्णय आला नाही याची कारण नेमकी काय असावी कदाचित तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काही तज्ज्ञांकडून त्यावरती विचार सुरू आहे का शिक्षण विभागाचा आणि त्याचबरोबर आजचीच पेपरला बातमी आहे की आ... ओमिक्रोम जे आहे स आफ्रिक दक्षिण आफ्रिकेमधून ओमिक्रोम म्हणजे कोरोनाचा जो काही व्हेरियंट आहे पुढचा ओमिक्रोम तो जो आहे तो डेव्हलप होतोय तो पुढे येत आहे आणि त्यामुळे कदाचित धोका निर्माण होऊ शकतो त्या काळामध्ये बऱ्याच देशांमध्ये लॉकडाऊनसुद्धा जाहीर झालेला आहे आणि मुख्यमंत्र्यांनी सुद्धा असे संकेत दिले की लॉकडाऊन जर तुम्हाला नको असेल तर बंधने पाळा अशी या आजच्याच पेपरला बातमी होती तर हे वातावरण सगळं एकंदरीत असं आहे आणि त्या वातावरणामध्ये उशीर होत आहे आता दहावी आणि बारावीचं वेळापत्रक जाहीर करण्यासाठी याचा प्रॉब्लेम म्हणजे वेळापत्रक जाहीर न केल्यामुळे कुठल्या समस्या निर्माण होतात विद्यार्थ्यांच्या बाबतीत तर नियोजनाचा थोडासा प्रॉब्लेम जो आहे तो निर्माण होतो कारण एक वेळेस वेळापत्रक आलं की त्या पद्धतीनं विद्यार्थी जे आहे ते अभ्यासाला नियोजन करू शकतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांची मला तर वाटतं हीच मागणी आहे की लवकरात लवकर आमच्यापर्यंत येत्या दहावीचं जे काही वेळापत्रक आहे ते यावं जेणेकरून आम्ही अभ्यासाची तयारी करावी तर बघूयात येत्या काही एक दोन दिवसामध्ये किंवा या आठवड्याभरामध्ये वेळापत्रक जाहीर होतंय का तर मला तर असं वाटतं की आठवड्याभरामध्ये वेळापत्रक जाहीर होण्याची दाट शक्यता मला दिसते तर आपण बोर्डाची जी काही अधिकृत वेबसाईट आहे महाराष्ट्र बोर्डाची त्यावरती आपण वारंवार अधूनमधून व्हिजिट देऊन ते वेळापत्रक जे आहे ते बघू शकताय सुद्धा बोर्डाकडून अशा काही सांगण्यात आलं होतं की वेळापत्रक जे आहे ते काही एक वेळापत्रक सुद्धा व्हॉट्सअप फेसबुकवरती फिरत असतात किंवा गुगलवरती सुद्धा बऱ्याचदा आपल्याला फेक वेळापत्रक चुकीच्या पद्धतीची वेळापत्रक जी आहेत ती दिसून येतात तर त्या कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आणि त्या वेळापत्रकांवरती लक्ष द्यायचं नाही आहे बोर्डाची जी अधिकृत वेबसाईट आहे तिच्यावरती आलेलं वेळापत्रक किंवा शाळेमध्ये तुम्हाला मिळालेलं वेळापत्रकच अंतिम आणि महत्वाचं असेल ही गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटीस श सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल धन्यवाद